अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचची आगेकूट सुरूच आहे काल त्यानं स्पेनच्या बिगरमानांकित खेळाडूला तीन सेटमध्ये सहज पराभूत करून स्पर्धेची तिसरी फेरी गाठली मात्र पाचव्या मानांकित ग्रीसच्या स्टिफानो सत्सिपासच्या पराभवामुळे या स्पर्धेतल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली डॉमिनिक स्ट्रायकर या खेळाडूनं खेया पाच सेटच्या चिवट झुंदीत सत्सिपासचा पराभव केला तसंच नॉर्वेच्या पाचव्या मानांकित कॅस्पर रूडचं आव्हान देखील दुसऱ्या फेरीत संपुष्टात त्याला चीनच्या झेड सेटमध्ये पराभूत केलं ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिएमही स्पर्धेतून बाहेर पडला आहे अमेरिकेचा फ्रान्सिस टिफू टॉमी पॉल हे खेळाडू पुढच्या फेरीत पोहोचले आहेत तर महिला एकेरीत अग्रमानांकित इवा इगा शॉकनं ऑस्ट्रेलियाच्या डॅरेल सेव्हिलचा सहा तीन सहा चार असा पराभव केला आणि तिसरी फेरी गाठली अमेरिकेच्या कोको गॉफने रशियाच्या खेळाडूचा पराभव करून तिसरी फेरी गाठली कझाकस्तानच्या एलेना रिबाकिनाला देखील तिची प्रतिस्पर्धी ही दुखापतग्रस्त झाल्यानं तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला दरम्यान पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅधू एबडेन यांची जोडी दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे